चोकाक येथे एसटी न थांबल्यानं काही काळ तणाव. हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे कोल्हापूरहून मिरजकडे जाणारी एसटी बस चालकानं थांबवली नाही. प्रवाशांनी थोड्या अंतरावर जाऊन गाडी थांबवली पण चालक वाहक यांनी प्रवाशांना समाधानकारक उत्तरे न दिल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रत्येक थांबा असलेली मिरज एसटी बस थांबवणं बंधनकारक आहे, पण ती का थांबवली नाही याचा जाब विचारण्यासाठी केलेल्या प्रवाशांना उलट सुलट उत्तरे मिळाल्यानं तेथे काही काळ प्रवासी व वाहन चालक वाहक यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर उमटला असल्याचे दिसून येत आहे. स्टँडिंग लिमिट आहे म्हणून सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, काय अडचण नाही. स्टँडिंग लिमिट किती आहे सांगा बाबा. तुम्हाला किती जण उभारून शिटा घ्यायला परमिशन दिल्या? कमीत कमी बघा, मिरज एस टी शिवाय आम्हाला पर्याय नसतोय. सहकार्य करा जावा एवढीच आमची भावना आहे. माग गाडी नाही, शाळेची पोरं वगैरे असतात, आता सर्व्हिसला वेळ जायला लागते. वाबा तुमची शिटा ओव्हरलोड असते तर आम्ही काय म्हटलं नसतं. पचून तिघ जण आहेत आहेत का नाही? मग तुम्ही का थांबवत नाही आम्हाला जरा सांगा. तुमचं नाव काय साहेब? नाव काय जरा सांगा एक मिनिट. आर डी निगम साहेब. तुमचं ठीक आहे. एकीकडे राज्य परिवहन महामंडळ तोट्यात जात असल्याचे वारंवार पुढे येत असताना एसटी कर्मचाऱ्यांचं वर्तन अशोभनीय असल्यानं प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर दिसून येतोय. महानकरी न्यूजसाठी अजित शिंदे, चोकाक. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.